मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम दौऱ्यावरती महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी शहरात रोड शोत सहभागी झाले. यात महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. परभणी लोकसभा मतदारसंघात 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण निवडून येऊ असा दावा करणाऱ्या या अपक्ष उमेदवारांचा मागल्या काही दिवसात सभांऐवजी कॉर्नर बैठकांवरच अधिक जोर दिसला. तर वंचित बहुजन आघाडीचीही फक्त एकच सभा परभणीत झाली. तसंच तांडा वस्तीवरील मतदारांपर्यंत पोहोचताना सर्वच उमेदवारांना घाम फुटल्याचं बघायला मिळालं. निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाही, तसा टोला जयंत पाटील यांनी जळगावातील अमळनेरचे उमेदवार अनिल पाटील यांना लगावला. तसंच अमळनेरमध्ये तुतारी आणि अनिल पाटलांचा पराभव करणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. विशाल पाटील हे भाजपची बी टीम असून भाजपचं पाकिट घेऊन लिफाफा चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केली. तसंच वसंतदादांचं नाव विशाल पाटलांच्या कुटुंबाकडून संपवण्यात आल्याचा आरोप चंद्रहार पाटलांनी केला. ते सांगलीच्या सलगरमध्ये बोलत होते. आदित्य ठाकरेंविरोधात डोंबिवलीत शिवसेना शिंदेगट आक्रमक झाला. एकनाथ शिंदेंबाबत आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानं संतप्त युवा सैनिकांनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसंच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. हिंगोलीच्या वसमतमध्ये महायुतीची प्रचारसभा झाली. मॉडर्न मार्केटची जागा खासदार हेमंत पाटलांनी हळद संशोधन केंद्राला दिल्यानं आमदार राजू नवघरे यांनी नाराजी व्यक्त केली. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. नारायण राणेंचं नेतृत्व म्हणजे विकासाची धमक असलेलं नेतृत्व आहे असं मत माजी आमदार गणपत कदम यांनी व्यक्त केलं. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी राजापूर दौऱ्यावर असताना गणपत कदमांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान राणेंना मत म्हणजे विकासाला मत असल्यानं राणेंना विजयी करण्याचं आवाहन कदमांनी केलं. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होती, त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात आमदार रोहित पवारही उतरलेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यात आमदार रोहित पवारांनी ठिकठिकाणी घोंगडी बैठका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेवेळी जोरदार पाऊस झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन अमित शहांचं भाषण ऐकलं. सोलापुरात शरद पवारांनी अरण इथं संत सावतामाळी समाधीचं दर्शन घेतलं. शरद पवार माढा दौऱ्यावरती आले होते, त्यानिमित्तानं त्यांनी सावतामाळींच्या समाधीला भेट दिली. जनतेच्या हक्काचा निधी आणण्यासाठी आपल्याला जनतेची साथ लागणार आहे अशी भावनिक साद महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी घातली आहे. तसंच या भागातील जनता आता कुणाच्याही भावनेला बळी न पडता आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे. या सभेचं ठिकाण बदलण्यात आलंय. आधी ही सभा SP कॉलेज मैदानावर होणार होती, मात्र आता ही सभा रेसकोर्स मैदानावर होणार आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधानांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. SP कॉलेजचं मैदान छोटे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलाय.